स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स अपर्णा मध्ये। तर आता माझा लुक बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठल्यातरी प्रोग्रामला आलेली आहे। आणि माझा लुक आजचा असा आहे, खरं तर ही साडी मी इंडियावरून मागवली होती आणि आम्ही आलेलो आहोत दिवाळीच्या प्रोग्रामसाठी। खरं तर फार उशीर झालेला आहे, पण इथे सगळ्यांचं टायमिंग बघूनच इथे सेट केला जातो प्रोग्राम, आणि त्यानुसार आज आमचा इथे प्रोग्राम आहे। आणि तुम्ही बघू शकता हवा सुद्धा खूप आहे, सारंग बॅक ऑफ द कॅमेरा आहे कारण ते श्रियांना घेऊन आहे। आणि आतमध्ये आज छान असे संगीत प्रोग्राम आहे, डान्स प्रोग्राम आहे, विविध प्रोग्राम आहेत। तर सकाळी ॲक्च्युली 9 वाजता आमचा प्रोग्राम स्टार्ट झाला, म्हणजे नाश्ता वगैरे तेव्हा स्टार्ट झाला। आणि ते इराणी मस्त खेळत आहेत सगळे, आणि आतमध्ये प्रोग्रामसुद्धा सुरू आहे। आणि म्हटलं चला तुम्हालासुद्धा अपडेट द्यावी, खरं तर मला व्हिडिओ घरून स्टार्ट करायचा होता पण 1 मिनिटही मिळाला नाही मला व्हिडिओ स्टार्ट करायला, त्यामुळे मग मी इथे येऊन व्हिडिओ स्टार्ट करते। आणि आमचा नाश्ता झाला आणि त्यानंतर थोडा प्रोग्रामसुद्धा झाला, तर हे सगळं मी तुमच्याशी शेअर करणारच आहे। तर चला आता आपण आज जाऊया आणि बघूया नेक्स्ट प्रोग्राम काय आहे। तर आजचा दिवाळीचा प्रोग्राम हा बीच कॅम्पवर आहे आणि काही गाड्या बाहेर आहेत, काही गाड्या आत आहेत। आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान असे हॉल आहेत। सो इथे जेवणाचा एक वेगळा हॉल आहे आणि कार्यक्रमाचा एक वेगळा हॉल आहे। तर माझी मैत्रीण येते दीपाली, आणि हे बघा इथे जे जिथे गाड्या लावल्या आहेत तिथे प्रोग्राम सुरू आहेत आणि इथे आहे जेवणाची सोय। सो अशा तऱ्हेने आजचा प्रोग्राम असणार आहे आणि खरंच खूप छान वाटतं आहे, बऱ्याच दिवसानंतर असा काहीतरी प्रोग्राम होतो आहे। तर चला आता आपण आज जाऊया। तर कार्यक्रमाची सुरुवात ही रामायणाने झाली आणि खरंच सगळं वातावरण अगदी प्रसन्न झालं। श्रीराम रामायण एक प्राचीन भारतीय महान वाकावर, सूर्यवंशी साम्राज्याची ही कथा महर्षी वाल्मिकींनी संस्कृत भाषेत रचलेली, काळाच्या ओघात या महाकाव्याचे सर्व भारतीय आणि अनेक जागतिक भाषांमध्ये अनुवाद केले गेले। या महाकाव्याचा नायक श्रीराम विष्णूचा अवतार मानला जातो। श्रीराम एक आदर्श पुरुष होते। दोन्ही भाऊ म्हणजे राम आणि भरत, रामाने 14 वर्ष वनवासाचे वचन पाळले, तर भरताने 14 वर्ष रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्यांच्या वतीने राज्य करण्याचे वचन पाळले। मुलांनो आपण पाहत आहोत भरत भेट।
दिवाळी म्हटलं की किल्ला बनविणं हे आलंच, तर मराठी मंडळ जुबेलने या संधीचं सोनं केलं आणि किल्ला बनवण्याची स्पर्धा आयोजित केली। त्यात आपल्या बालकलाकारांनी खूप मेहनत घेऊन सुंदर पद्धतीने किल्ला बनविले आहेत। किल्ला हा लखलखीत दिसावा म्हणून त्याला दिवा आणि लाइटिंगने सजावट सुद्धा केलेली आहे। प्रत्येकाने आपापल्या परीने खूप सुंदर असे दिवे तिथे लावलेले आहेत। किल्ला छान बनवलेला आहे आणि जेव्हा मी याला अगदी समोरासमोर डोळ्यांनी बघत होतो तेव्हा फार सुरेख वाटत होतं। आणि इथे शिवरायांची मूर्ती आहे जी आपल्या घरची आहे आणि मी माझ्या दिवाळीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुमच्याशी शेअर केलं होतं की आपल्याकडे शिवरायांची मूर्ती असावी आणि प्रत्येक मराठमोळ्या माणसाकडे शिवरायांची मूर्ती ही असायलाच हवी। हा रायगड किल्ला तुम्ही सुद्धा बघू शकता किती सुंदर पद्धतीने यांनी तयार केलेला आहे। प्रत्येक बालकलाकारांनी यामध्ये फार मेहनत घेतलेली आहे। किल्ला बनवण्याच्या स्पर्धेप्रमाणेच चित्रकला स्पर्धा सुद्धा आयोजित केली आहे आणि आपल्या बालकलाकारांनी त्यांची कला सादर करण्याची जराही कसर सोडलेली नाही। तुम्ही इथे दिवा बघू शकता किती सुंदर पद्धतीने काढलेला आहे। आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे असं की कुठल्याही स्पर्धकाने त्याचं नाव चित्रामागे लिहायचं नाही आहे, त्यामुळे याचा जो काही रिझल्ट असणार आहे हा अगदी व्हॅलिड असणार आहे। सो हे खूप आवडलं मला यातलं। सेकंड थिंग इज की तोरण मेकिंग स्पर्धा सुद्धा आयोजित केली आहे आणि करावं तेवढं कौतुक कमीच। इतकं सुंदर पद्धतीने लहान लहान मुलांनी खूप छान पद्धतीने इथे तोरण बनवलेली आहेत। खरंच मुलांना जर संधी दिली तर ते त्यांची कला नक्कीच सादर करू शकतात यावरून आपल्याला कळतंच। दिवाळीच्या कार्यक्रमाचं नावच आहे तेजोमय दीपावली आणि या शब्दाची जाण ठेवून प्रत्येक बालकलाकारांनी प्रत्येक स्पर्धकांनी खूप सुंदर पद्धतीने दिव्याचे चित्र काढलेले आहेत। खरंच करावे तेवढे कौतुक कमी असं मी वारंवार बोलील, कारण जेव्हा आम्ही डोळ्यांनी बघतोय तर हे चित्र फार सुरेख दिसत आहेत। तर आत्ता वाजलेले आहे 1:30 आणि आत्ता जेवणाला सुरुवात होते आहे। तुम्ही इथे बघू शकता 3 स्टॉल लावलेले आहेत जेणेकरून जेवणाची गर्दी होऊ नये। आणि एक स्टॉल लावल्यावर काय होतं ना की एका स्टॉलवर फार गर्दी होते आणि जेवणालासुद्धा उशीर होतो, त्यामुळे टाईम मॅनेजमेंट कसं करता यावं त्यानुसार इथे छान स्टॉल लावलेले आहे। सो इथे तुम्ही बघू शकता इथे आहे छानपैकी असं सॅलड आणि इथे नावं लिहिलेले आहेत लाईक शाही पनीर, आलू पालक, दाल तडका, जीरा राईस। सो तेच इथे असणार आहे। सो इथे आहे फुलके, इथे आहे तुम्ही बघू शकता जीरा राईस आहे, त्यानंतर इथे शाही पनीर आहे, त्यानंतर दाल पालक आहे म्हणजे सॉरी आलू पालक आहे आणि इथे आहे छान असं दाल तडका। आणि स्वीटमध्ये सुद्धा यांनी खूप छान असं स्वीट ठेवलेलं आहे, ते म्हणजे गाजरचा हलवा। तर तोसुद्धा मी तुम्हाला दाखवते। गाजरचा हलव्याचा टेक्स्चर बघूनच तुम्हाला कळेल की त्याची टेस्ट किती अप्रतिम असेल। तर हा बघा गाजरचा हलवा। तर जेवण झाल्यानंतर परत बराचसा प्रोग्राम झाला आणि इराणी श्रीयंत तिघेही झोपलेले आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी प्रोग्राम एन्जॉय केला। पण तेव्हाच माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण संपलेली होती, त्यामुळे बरंचसं जे काही आहे ते कॅप्चर करता आलं नाही आणि अजूनही सारंग आत आहे। तर म्हटलं जरा तुमच्याशी गप्पा माराव्यात। इथे अजूनही बॅक साईडला थोडे असे 2-3 झाडं आहेत आणि इथे आता मी आणि माझ्या मैत्रिणीची मिळून आम्ही रील्स बनवले आहेत। तर तुम्हाला रील्ससुद्धा माझ्या बघायला मिळतील इंस्टाग्रामवर। सो इंस्टाग्रामवर तुम्ही मला फॉलो करू शकता अपर्णा बोराडे ऑफिशियल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी माझी लिंक देऊन देणार। सो त्यावर जाऊन तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे फॉलोसुद्धा करा। आणि चला आता आपण आज जाऊन बघूया नेक्स्ट प्रोग्राम काय आहे। जीवन जगणे कशासाठी, जगण्याचा नवा अर्थ आता कळेल का? दिशा आहे अनेक, दिशा आहे अनेक, आता नवीन दिशा असेल का? कस्तुरी मृगासारख्या पळत सुटतो कोणी
एक शेवटचा ग्रँड ऑर्गन रॅफेल ड्रॉ आपल्या पालकांपैकी कोणाच्या तरी हस्ते काढूया. संजय शेवटचा पाचवा रॅफेल ड्रॉ. कार्यक्रमाचा शेवट हा अत्यंत वेगळ्या पद्धतीने करण्यात आला. प्रत्येक मेंबर्सच्या हातात दिवा देण्यात आला, कारण हा दिवाळीचा प्रोग्राम होता आणि भारताच्या नकाशीच्या बॉर्डरवर ते सगळे दिवे आपल्याला ठेवायचे होते. आणि तुम्ही इथं बघू शकता कशा पद्धतीने दिवे अरेंज करण्यात येत आहेत. याचा फायनल लुक तर मी तुमच्याशी शेअर करणारच आहे, पण हा एक आगळा वेगळा अनुभव आम्हाला यातनं घेता आला आणि खरंच हा क्षण अतिशय अविस्मरणीय होता, अंगावर शहारे आणणारा होता. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.